परिमेय संख्या या पाठातील पुढला भाग आहे ऑपरेशन्स ऑन रेशनल नंबर परिमेय संख्या आणि त्याच्यावरील क्रिया. आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये आपण ज्या काही संख्याचे प्रकार बघतो ज्या काही संख्या बघतो त्याच्यावरील आपण मूलभूत चार क्रिया शिकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण पहिली दुसरीमध्ये आपण 1 ते 100 पर्यंत अंक शिकलो व त्या अंकावर चार मूलभूत क्रिया शिकलो बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. चौथीमध्ये तिसरीमध्ये आपण अपूर्णांक शिकलो त्या अपूर्णांकावरील बेरीज वजाबाकी इयत्ता पाचवीमध्ये व गुणाकार आणि भागाकार इयत्ता सहावीमध्ये. त्याच्यानंतर आपण दशांश संख्या हा एक संख्याचा प्रकार बघितला त्याच्यावरील सुद्धा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण शिकलो. आणि सहावीमध्ये आपण पूर्णांक संख्या शिकलो इंटीजर्स त्या पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी आपण सहावीला शिकलो. आणि सातवीमध्ये पूर्णांक संख्येचा गुणाकार आणि भागाकार या पाठाच्या पाठीमागं पाठ आहे त्याच्यामध्ये शिकलो. आणि आता याच्यानंतर पुढला संच आपण शिकलो परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर त्याच्याही मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपल्याला बघायचं आहे. आता परिमेय संख्याचा परिमेय संख्येची बेरीज आणि परिमेय संख्याचा गुणाकार आणि त्यांचा भागाकार ह्या ज्या मूलभूत क्रिया आहेत ह्या क्रिया आणि अपूर्णांकावरील मूलभूत क्रिया या दोन्हीमध्ये काही फरक नाही. जसं आपण अपूर्णांकाची बेरीज अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाची वजाबाकी आणि अपूर्णांकाचा भागाकार शिकलो त्याच क्रिया आपल्याला इथं परिमेय संख्या यांच्या मूलभूत क्रिया करताना करायचं आहे. फक्त हे करताना आपल्याला इयत्ता सहावीतील पूर्णांकाच्या मूलभूत क्रिया ह्या येणं अपेक्षित आहे. ते जर आपल्याला व्यवस्थित येत असेल तर हे काहीच अवघड नाही. सुरुवातीला आपण परिमेय संख्येची बेरीज बघणार आहे. 5 ÷ 14 अधिक ÷ 9 ÷ 14. आता ह्या दोन्ही परिमेय संख्येत यांची आपल्याला बेरीज बघायची आहे. यांची बेरीज आणि अपूर्णांकाची बेरीज या दोन्हीमध्ये काही फरक नाही तशीच क्रिया इथं करायची आहे. बघा आता यांचं उत्तर काढताना दोन्ही परिमेय संख्येचा छेद समान आहे आपण छेद तोच ठेवायचा. जसं आपण अपूर्णांक समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज करताना आपण असंच करत होतो व अंशाची बेरीज करणार आहे 5 ÷ 9 छेद तोच राहील. आता इथं मात्र आपल्याला इयत्ता सहावीमध्ये जावं लागेल. सहावीमध्ये आपण पूर्णांक संख्येची बेरीज हा घटक शिकलो आहे म्हणून पूर्णांक संख्या हा इयत्ता सहावीतील घटक हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचं आपल्याला उपयोजन 7वी 8वीमध्ये प्रत्येक पाठामध्ये येतं. आता इथं 5 हा धनपूर्णांक आहे आणि 9 हा ऋणपूर्णांक आहे. दोन्हीची बेरीज सहावीमधला 8वा पूर्णांक संख्येची बेरीज 1 धनपूर्णांक 1 ऋणपूर्णांक आपण दोन्हीतला फरक काढतो 4 आणि चिन्ह देतो मोठ्या संख्येचं ÷ 4 हे आपलं उत्तर येईल. परिमेय संख्येची बेरीज अपूर्णांकाची बेरीज करतोय तशीच बेरीज करायची फक्त इयत्ता सहावीतील पूर्णांक संख्या म्हणजे इंटीजरच्या मूलभूत क्रिया तुम्हाला आल्या पाहिजे. ते जर आलं तर हे सगळ्यात सोपं आहे. आपण पुढलं उदाहरण घेऊया. बघा ÷ 3 ÷ 7 ÷ 5 ÷ 3. आता इथं अपूर्णांकासारखंच दोन्हीचे छेद आपल्याला समान केले पाहिजे. छेद समान करण्याकरता इथं छेद आहे 7 इथं छेद आहे 3 या दोन्ही छेदांचा आपल्याला लसावी काढावं लागेल. म्हणजे आपण 7चा पाढा म्हणूया 7 × 1 = 7 3च्या पाढ्यामध्ये 7 नाही अशी संख्या जी 7च्याही पाढ्यात आहे आणि 3च्याही पाढ्यात आहे. 7 × 2 = 14 3च्या पाढ्यामध्ये नाही 7 × 3 = 21 ह्या दोन्ही संख्येच्या पाढ्यामध्ये. मग इथं 21 आणायला 7 × 3 = 21 इथंही मग 3 गुणावं लागेल 3 × 3 = 9 परंतु पूर्णांक संख्याचा नियम आहे दोन्ही ठिकाणी 3 गुणलं इथंही 3 गुणलं इथंही 3 गुणलं 7 × 21 3 × 9 1 ÷ 1 ÷ इथं ऋण येईल. नंतर अधिक चिन्ह इथं 3 ÷ 7 = 21 अंशालाही 7 गुणायचं 5 ÷ 7 = 35 पुढं दोन्ही छेद समान आले छेद तोच ठेवायचा. अंशाची बेरीज इथं ऋणपूर्णांक अधिक 35 हा धनपूर्णांक बरोबर चिन्ह 21 आहे असं 1 ÷ 1 ÷
आपण 6वी मध्ये शिकलोय दोन्हीतील फरक काढायचा 35 आणि 9 या दोन्हीतला फरक 26 आणि चिन्ह येणार 35 च म्हणजे धन 26 हे आपलं उत्तर आहे म्हणजे अपूर्णांकावरील क्रिया अपूर्णांकाची बेरीज आणि परिमेय संख्येची बेरीज दोन्हीत काही फरक नाही फक्त आपल्याला धन संख्या आणि ऋण संख्या यांची बेरीज यांची वजाबाकी यांचा गुणाकार आणि यांचा भागाकार हे अतिशय परफेक्ट जमलं पाहिजे मगाशी आपण परिमेय संख्याची बेरीज बघितली त्याच्यावरील दोन उदाहरणं बघितली आता आपण वजाबाकीवरील दोन उदाहरणं बघूया म्हणजे तुम्हाला वजाबाकी लवकर समजेल फळ्यावर मी उदाहरण लिहिले ऋण 10/3 वजा 3/4 इथे छेद समान नाही दोन्हींचा लसाव येतोय 12 आपण छेद 12 आणूया बघा इथं 4 ने गुणावं लागतं इथेही मग 4 ने गुणायचं 3 चोक 12 10 चोक 40 पूर्णांक संख्याचा नियम आहे एक ऋण पूर्णांक एक धन पूर्णांक उत्तर येतो ऋण संख्या चिन्ह वजाबाकीचं इथं 12 आणायला 4 ला 3 ने गुणावं लागतं अंशालाही 3 ने गुणायचं 4 त्रिकोण 12 3 त्रिक 9 12 छेद आहे असं राहील पहिला अंश ऋण 40 वजा 9 आता पूर्णांक संख्येचा हा नियम छेद 12 आहे असं हे 9 पॉझिटिव्ह आहे कारण हे चिन्ह आहे ते वजाबाकीचं चिन्ह आहे त्या 9 ला चिन्ह नाही याचा अर्थ 9 हे धन आहे पहिली संख्या वजा करणे याचा अर्थ मिळवणे आपण पूर्णांक संख्येमध्ये बघितले पूर्णांक संख्येचे वजाबाकी एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे याचा अर्थ त्या संख्येमध्ये दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे इथं बघा पॉझिटिव्ह 9 ची विरुद्ध निगेटिव्ह 9 दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या आणि वजा करणे म्हणजे मिळवणे काय मिळवणे पहिल्या दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या 12 हा असं राहील छेद हा ऋण पूर्णांक अधिक हा सुद्धा ऋण पूर्णांक परत पूर्णांक संख्येची बेरीज आपण 6वी मध्ये शिकलोय 40 रुपयाचं कर्ज 9 रुपयाचं कर्ज 49 रुपयाचं कर्ज ऋण 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 बघा तुम्हाला लक्षात आलं असेल की परिमेय संख्यावरील मूलभूत क्रिया करताना इयत्ता 6वीचा इंटिजर्स धडा म्हणजे पूर्णांक हा प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतो म्हणजे आपल्याला 6वीतील धनसंख्यांच्या सगळ्या क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार धन आणि ऋण संख्यांचं आपल्याला पक्क आलं पाहिजे ते जर आपल्याला आलं नाही तर या पाठातील आपल्याला ह्या क्रिया करता येणार नाही हे आपलं त्याचं उत्तर आहे हे झालं वजाबाकीचं एक उदाहरण आपण आणखीन एक उदाहरण घेऊया दुसरं उदाहरण फळ्यावर लिहिलं आहे निगेटिव्ह 5/2 वजा निगेटिव्ह 8/4 इथेही छेद समान करून घेऊया छेदांच्याकडे बघितल्यानंतर कळते दोन्हीचा लसाव येतो 4 आपल्याला छेद म्हणून 4 ही संख्या घ्यावी लागेल बेदुने 4 मग 5ची सुद्धा दुप्पट करावी लागेल 10 इथं ऑलरेडी 4 आहे वजाबाकी ऋण 8/4 छेद तोच आहे 4 आहे असं लिहिलं ह्या दोन्ही पूर्णांकाचे वजाबाकी पहिला पूर्णांक ऋण 10 चिन्ह वजा दुसरा पूर्णांक ऋण 8 बरोबर चिन्ह छेद तोच येईल 10 रुपयाचं आता इथं पूर्णांकाचे वजाबाकी पहिला पूर्णांक वजा करणे म्हणजे मिळवणे आणि दुसऱ्या पूर्णांकाची विरुद्ध संख्या दुसरा पूर्णांक आहे ऋण 8 त्याची विरुद्ध येणार आहे धन 8 4 आहे असं एक पूर्णांक ऋण एक पूर्णांक धन दोन्हीतला फरक 2 चिन्ह मोठ्या संख्येचं इथं अति संक्षिप्त रूप दिलं तर 1/2 बरोबर म्हणजे पूर्णांक संख्याच्या सगळ्या मूलभूत क्रिया इथं आपल्याला उपयोगी पडतात म्हणजे मगाशी आपण परिमेय संख्येची बेरीज बघितली आता बघितली परिमेय संख्येची वजाबाकी परिमेय संख्याची बेरीज शिकलो परिमेय संख्याचा परिमेय संख्येची वजाबाकी शिकलो
त्याच्यानंतर या बेरजेमध्येच अनेक महत्त्वाची संकल्पना आहे. ती संकल्पना आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडते. फळ्यावर मी लिहिलेले बेरीज व्यस्त किंवा इंग्रजीमध्ये ॲडिटिव इनवर्स. काय असतं बेरीज व्यस्त? मी तुम्हाला एक बेरजेची दोन उदाहरणं घेतो आणि आपण बेरीज व्यस्त म्हणजे काय हे आपण शिकूया. बघा, फळ्यावर मी एक बेरजेचं उदाहरण लिहिलं आहे. काय येईल याचं उत्तर? छेद समान आहे, पाच आहे असं. पहिल्याचा अंश आहे ऋण 13, दुसऱ्याचा अंश आहे धन 13, छेद आहे असा. एक निगेटिव्ह पूर्णांक, एक पूर्णांक पॉझिटिव्ह, एक धन एक ऋण, दोन्हीतला फरक 0. अधिक 13 वजा 13 गेलं, उत्तर आलं 0. आणि 0ला 5 भागल्यावर उत्तर आलं 0. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण घेऊया, 5 ÷ 6 अधिक निगेटिव्ह 5 ÷ 6. इथंही छेद समान आहे, 6 आहे असं लिहिला. 5 ÷ -5 छेद तोच, अधिक 5 ÷ 5 0. एक धन पूर्णांक एक ऋण पूर्णांक, दोन्हीतला फरक 0, उत्तर आलं 0. ह्या दोन उदाहरणाकडे बघितल्यावर तुम्हाला असं दिसतं की ह्या दोन परिमेय संख्येची बेरीज 0 आलेली, आणि ह्याही दोन परिमेय संख्येची बेरीज 0 आलेली. ज्या दोन परिमेय संख्येची बेरीज 0 येते त्यांना परस्परांच्या बेरीज व्यस्त म्हणायचं किंवा ॲडिटिव इनवर्स म्हणायचं. याचं अजून एक नाव आहे विरुद्ध संख्या. आपण जसं 6वीमध्ये बघितलं होतं विरुद्ध संख्या म्हणजे काय, संख्या त्याच चिन्ह वेगळं. 13 ÷ 5 इथं ऋण आहे, 13 ÷ 5 धन आहे. 5 ÷ 6 इथं धन आहे, त्याची बेरीज व्यस्त, 5 ÷ 6 फक्त ऋण. ह्या संख्या परस्परांच्या बेरीज व्यस्त असतात, म्हणजे संख्या त्याच, अंश छेद तोच, फक्त चिन्ह एकाचं पॉझिटिव्ह एकाचं निगेटिव्ह, त्यांची बेरीज येते 0. त्या परस्परांच्या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त किंवा ॲडिटिव इनवर्स. म्हणजे आपण परिमेय संख्येची बेरीज बघितली, परिमेय संख्येची वजाबाकी बघितली, आणि त्यातील जे एक महत्त्वाचा कन्सेप्ट बघितला ज्याचं नाव आहे बेरीज व्यस्त. या तिन्हीवर एक स्वाध्याय मी तुम्हाला बोर्डवर दाखवणार आहे. माझा व्हिडिओ थोडा थांबवा, पॉज करा आणि तो स्वाध्याय वहीमध्ये लिहून घ्या. बघा, तुम्हाला फळ्यावर दिसत असेल उदाहरण संग्रह 49 म्हटलं आहे. इथं पहिला प्रश्न आहे सोपे रूप द्या, त्याच्यामध्ये एक 8 गणित दिलेत, आणि खाली दुसरा प्रश्न आहे बेरीज व्यस्त संख्या लिहा. इयत्ता 7वीचं जुन्या अभ्यासक्रमाचं हे पुस्तक आहे, ते मी नेटवरून डाउनलोड केलं आहे. त्यातील हा उदाहरण संग्रह आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे गणित तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊन सोडवा. दिसत नसतील तर थोडंसं मोठं करतो आहे, मला वाटते सर्वांना आता हे वहीवर लिहून घेता येईल.